गडचिरोली इथं झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले, तर बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवानांचा समावेश. काल दुपारी गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले, तर बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवानांचा समावेश असून एक मेहकर येथील राजू गायकवाड तर देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील सर्जेराव खर्डे यांचा समावेश आहे. काल दुपारी गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले, त्यात बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवानांचा समावेश असून एक मेहकर येथील राजू गायकवाड तर देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील सर्जेराव खर्डे यांचा समावेश आहे. आळंदी गावावर शोककळा पसरली असून वार्ता कळाल्यापासून गावामध्ये एकाही घरात चूल पेटली नाही, तर सर्जेराव खर्डे यांच्या घरी त्यांची आई कमलाबाई खर्डे होत्या. त्यांचे अश्रू खूप काही सांगून जात होते. कमलाबाई या सध्या गावच्या उपसरपंच आहे. सर्जेराव यांना एक लहान भाऊ आहे व तो शिक्षण घेत आहे. सर्जेराव खर्डे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ व एक लहान 3 वर्षाची नैना मुलगी आहे. सर्जेराव खर्डे 2011 मध्ये महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती झाले होते. तेव्हापासून गडचिरोली या जिल्ह्यातच कार्यरत होते. अचानक झालेल्या भ्याड हल्ल्यात जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 2000 लोकसंख्या असलेल्या आळंदी गावातील 200 जवळपास जवान हे वेगवेगळ्या दलामध्ये कार्यरत आहेत हे विशेष. ग्रामस्थांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून सरकारने यावर तत्काळ अॅक्शन घेत नक्षलवाद्यांचा बिमोड करावा, तसेच असे हल्ले होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशा भावना व्यक्त केल्या आहेत. आळंदीहून महावाईजसाठी नितीन कांडजे पाटील, बुलढाणा. काल आमच्या गावामध्ये सर्जेराव एकनाथ खर्डे यांचा भ्याड हल्ल्यामध्ये मृत्यू झाला हे गावाला कळताच अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यामधून आश्रू गळू लागले. आम्हाला तर कल्पनाही बसत नव्हती की ही घटना झाली असेल, परंतु ज्यावेळेस ही माहिती समोर आली हे अक्षरशः हे दुःख न पसणार आहे आमच्या गावासाठी. हा सर्जेराव अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. गावामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांची एक आत्मीयतेची भावना होती. तो गेल्यामुळं त्याचं कुटुंब, त्याची मुलगी, त्याचे आई वडील अतिशय दुःखाच्या सागरामध्ये बुडालेले. मी गावकऱ्याच्या वतीनं सरकारकडे अशी विनंती करतो की या महाराष्ट्र राज्याचे सरकार, मुख्यमंत्री असेल देवेंद्र फडणवीस असेल, माननीय नरेंद्र मोदी असेल, यांनी या नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी तो भाग अक्षरशः पिंजून काढून एक एक माणूस त्या ठिकाणी मारला गेला पाहिजे आणि याचा बदला घेतला गेला पाहिजे. आणि सरकारने या कामामध्ये अतिशय दक्षतेने लक्ष घातलं पाहिजे, जेणेकरून असे हल्ले यानंतर होणार नाही आणि सरकारवरची लोकांची जो विश्वास आहे तो वाढला पाहिजे असे मला वाटतं.